याबद्दल कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पडळकरांची लायकी काय आहे सांगितलेलं आहे. आणि मागच्या वेळेला ज्यावेळा पवार साहेबांच्याबद्दल त्यांनी टीका केली होती त्यावेळेस या गोप्या पडळकरबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं होतं. बनवलं लायकी नसल्याची माणसं बोलतायत. मला वाटतं त्याचा बोलवता धनी हा वेगळा असावा. मी देवेंद्र फडणवीस हे बोलवते धनी असावेत असं मला आता ठामपणानं वाटायला लागले. कारण परवा सदाभाऊ खोतनी पवार साहेबांवर बोलणं, त्यानंतर आता हे पडळकर बोलणं, वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी यांना आवडलं पाहिजे. नाहीतर याचा बोलवता त्यांनी हा देवेंद्र फडणवीसच आहेत असा आम्ही त्याचा अर्थ काढू. अशा लोकांना त्यांनी रोखण्याची आवश्यकता आहे. परवा परी प्रवीण ही बंदी जरी असली तरी आपण आता आता किती लोक होते इथं किती होते किती होते आता अंदाजे म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या की आता या दोन दिवसात संख्या फार वाढायला गेली आहे. फार संख्या वाढायला गेली थोडंसं अजूनही खबर देण्याची आवश्यकता आहे. मग सरकार आपली खबरदारी घेते. एकीकडे असं म्हणतात की मंत्र्यांच्या कार्यक्रमाला कुठलाच बंदी आहे निर्बंध आहेत, परंतु सरकार म्हणून आपली भूमिका लोकांची खबरदारी घेण्याची सुद्धा जबाबदारी आमच्यावरच आहे ना. वाढलं तर म्हणाल हा वाढायलं, मग लगेच फडणवीस आहे म्हणाल टेस्टिंग कमी झालेलं आहे, बघा पेशंट इतके मरत आहेत, आकडे लपवत आहेत, हे एका बाजूला चालू होतं. खबरदारी घेतली की खबरदारी काय घेत आहे, आम्ही नेमकं काय करायचं माहिती नाही. हे कधी बोलले ते की ज्या ज्या वेळा पवार साहेबांच्या आमच्या नेतृत्वावर टीका होती त्याच वेळा आम्ही बोलतो. त्यावेळी सदाभाऊ खोताला आम्ही सांगितलं किंवा कुणावर बोलतोस तू, तुझी लायकी काय, नाही तर या कडकनाथ कोंबड्या सोडले की तुला कळल, त्यावर ते बोलले. आमचं मध्ये तुम्ही पवार साहेबांसारख्या माणसावर ठीक आहे तुम्हाला सत्ता गेल्याचं दुःख होणं हे साजिक आहे, ते तर शिरोशिरी त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं मला दिसतंय, परंतु हे रोखण्याची आवश्यकता आहे नाही त्याचे गंभीर परिणाम होतील. पुण्यात तरुणींना ही बंदी जरी असली तरी आपण आता आता किती लोक होते इथं किती होते किती होते आता अंदाजे म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या की आता या दोन दिवसात संख्या फार वाढायला गेली आहे. फार संख्या वाढायला गेली थोडंसं अजूनही खबर देण्याची आवश्यकता आहे. मग सरकार आपली खबरदारी घेते.